विठू माऊलीचा गजर म्हणजे आणि यानंतर बातमी आहे रत्नागिरीतून. रत्नागिरी तालुक्यातल्या गणेश गुळे यांच्याकडून हापूसच्या पहिल्या 5 पेट्या या गुजरातमधल्या अहमदाबादला रवाना झालेल्या आहेत. सोमवारी ह्या पेट्या रवाना झाल्या आणि या पेट्यांना चांगला भाव देखील मिळालेला आहे. लांबलेला पाऊस, हिवाळ्यात गायब झालेली थंडी यंदा त्यामुळे यंदा हापूसच्या उत्पादनावर परिणाम होणार होता आणि हापूसचं उत्पादन जवळपास 40% घटणार असल्याचा अंदाज देखील आहे. आणि काही तज्ज्ञांनी हा अंदाज व्यक्त केला. एरवी मार्चमध्ये बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारा हापूस एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा अगदी मे महिन्यात उपलब्ध होईल असा देखील अंदाज आहे. आम्ही गणेश गुळ्यात हा पहिला बागेत आंबा काढतोच. आमचा कधी नाही असा नाही, अगदी नेहमी चालू आहेच. पहिली सुरुवात ही 5 पेट्या अहमदाबादला जात आहे आणि आता ह्याच्या पुढे होईल काय ते बघू आपण. सह्याद्रीची उंची म्हणजे मेट्रो कारशेडसाठी जागेचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं काल पाहणी केली आणि दौऱ्यामध्ये समितीनं कांजूरमार्ग आणि आरेमधील कारशेडच्या जुन्या जागेची पाहणी केली. दौऱ्यानंतर बीकेसीतल्या MMRDAच्या कार्यालयात या समितीची बैठक पार पडली. Metro 3 ह्या मार्गासाठी योग्य जागा शोधण्याचं काम ह्या 9 सदस्यीय समितीवर सोपवण्यात आलंय. आणखी 1 ते 2 बैठकांनंतर समिती आपला अहवाल सरकारला सादर करेल अशी शक्यता आहे. पुण्यातील मेट्रोची धाव आता आणखी वाढणार आहे. शिवाजीनगर हडपसर इथला गाडीतळ ते सासवड असा आणखी एक मेट्रो मार्ग PMRDA कडून आता प्रस्तावित केला आहे आणि या मार्गाच्या सर्वेक्षणाचं काम दिल्ली मेट्रोकडून अंतिम टप्प्यात आलंय. त्यामुळे शिवाजीनगरहून मेट्रोचा एक मार्ग लोणी काळभोरला तर दुसरा मार्ग गाडीतळ इथून सासवड रेल्वे स्टेशन पर्यंत जाणार आहे. नवी मुंबई विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं आता जवळपास निश्चित झालेलं आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनुमोदन दिलं आहे. पुण्यातील जम्बो कोविड सेंटर अखेर बंद करण्यात आलंय. 15 जानेवारीला इथलं जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आलं. 7 ओसरल्यानं तसंच रुग्णांच्या तुलनेत या सेंटर चालवण्याचा खर्च अधिक असल्यानं विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत जानेवारीमध्ये हे सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 जानेवारीपासून जम्बो कोविड सेंटरमधील नवीन रुग्ण घेण्यात येत नव्हते आणि अखेर 15 जानेवारीला शेवटचा रुग्ण घरी सोडण्यात आल्यानंतर हे सेंटर बंद करण्यात आलं. यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या लाल मातीतली कुस्ती म्हणजे